ऐकलत का, मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल, टिंग टिंग। नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बटाटा आणि पावटा रस्सा कसा बनवायचा ते बघूयात। तर सगळ्यात आधी एक बेसिक वाटण त्याला लागेल, तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 3 ते 4 चमचे सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं, त्याचबरोबर 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट किंवा भाजलेले शेंगदाणे घेतले काहीच हरकत नाही, बट माझ्याकडे कूट असतो कायम घरात म्हणून मी कूट घेतला, आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या। आता हे बंद करायचं आणि हे मिक्सरमध्ये फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं, खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी चालेल। तरी ते खोबरं, लसूण आणि आल्याचं वाटण तयार आहे। कढईमध्ये तेल गरम केलं, यामध्ये आपण 1/2 चमचा जिरं घालूया आणि पावटा। तर हे पावटा असा येतो, याच्या शेंगा येतात सोलून त्याच्या हे अशा बिया काढून घ्यायच्या। तेलावर आपण हे हलकंसं फक्त 5 ते 6 मिनिट परतून घेणार आहोत। 5 ते 7 मिनिट छान असं तेलावर परतून घेतला की यामध्ये आता कांदा लसूण मसाला घालूयात। तर येस, हा मधुराज रेसिपीचा कांदा लसूण मसाला आहे आणि अमेझॉनवर अवेलेबल आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे मी कसा आणि कुठे ऑर्डर करायचा, कुठे ऑर्डर करायचं याची लिंक आहे आणि कसं ऑर्डर करायचं याची पण लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये अर्थातच बटाटा, बटाट्याचा सालं काढून, बटाट्याची सालं काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। मिक्स करूयात। आता इथे बटाटा पण 1-2 मिनिट परतून घेतला की यामध्ये पाणी घालूयात। कितपत रस तुम्हाला हवाय तुमच्या भाजीला त्या अंदाजाने पाणी घालायचं। आहा, रंग बघा खूप सुरेख आलाय। आता झाकण ठेवूयात आणि 1-10 ते 15 मिनिट बटाटा मस्त शिजेपर्यंत शिजवून घेऊयात। साधारण 1-15 मिनिट मी हे बटाटा आणि पावटा शिजवून घेतला। जबरदस्त सुवास, इतका भन्नाट येतो आणि रंग बघू शकता किती सुंदर आला याला। जबरदस्त। आता हा बटाटा व्यवस्थित शिजला, पावटाही छान शिजलेला आहे, येस छान मऊसूत झाले दोन्ही। आता काय करायचं, अर्थातच महत्त्वाचा पार्ट, मीठ घालायचं चवीपुरतं आणि जे वाटण आपण करून घेतलं आहे खोबरं, लसूण आणि शेंगदाण्याचं हे घालायचं। आणि हे आता आणखी 5 ते 7 मिनिट आपण शिजवून घेऊयात जेणेकरून हा जो लसूणचा कच्चा स्मेल आहे तो निघून जाईल। झाकण ठेवायची गरज नाही, आता असंच उघडच आपण शिजवून घेऊयात। खूप छान, खूप जबरदस्त दिसत आहे आणि हा पावटा, बटाटा, रस्सा, शब्द नाही येत माझ्याकडे बोलायला। टेक्स्चर खूप छान आलं आहे, कन्सिस्टन्सी छान आली आहे, अस्सल गावाकडच्या पद्धतीच्या त्या स्टाईलचा हा रस्सा झाला आहे, मस्त। कसा खायचा, ज्वारीची भाकरी गरमागरम चुरून त्यामध्ये हा रस्सा घालून खूप छान लागतं, भाताबरोबरही छान लागतं, पोळी फुलका त्याबरोबरही खाऊ शकता। प्रमाण किती जणांना पुरेल असं मला बऱ्याचदा प्रश्न येतो, तर हा जो हे जे प्रपोर्शन आहे हे 1/2 किलो पावटा आणला होता, 1/2 किलो सोलून त्याचा साधारण एक छोटी वाटी असते मीडियम आकाराची, तेवढे पावट्याचे दाणे निघाले होते, बिया निघाल्या होता, पावटा निघाला होता। आणि बटाटा इथे 1 मीडियम साईजचा बटाटा मी घेतलेला आहे आणि 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट आणि
सुकं खोबरं होतं। तर हे सगळं जेव्हा आपण घालतो तेव्हा साधारण 4 लोकांना पुरेल इतपत भाजी होते। जनरली भाज्यांचं जे प्रमाण असतं, भाज्या किंवा भात जे मी दाखवत होते ते 4 लोकांसाठी पुरेसं असतं। तर नक्की बनवून बघा, बनवून पाहिली तर फोटो काढून पाठवायला विसरू नका। रेसिपीची लिंक कॉपी करून तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करू शकता। तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा।